नमस्कार, मी वैद्य डॉक्टर शुभम राठोड। तुम्ही सगळे बऱ्यापैकी जण आपण एक दुसऱ्याला ओळखतोच, तर आज आपण डिप्रेशन, मेंटल हेल्थ इशू, आता काही काळ यानंतर आपण या विषयावर बोलणार आहोत, या विषयावर जास्त उजेड टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मी स्टुडंट लाईफमध्ये असल्यापासून तर आता क्लिनिकल प्रॅक्टिस स्टार्ट झाल्यापर्यंत मला असं वाटतं की हे इशू ना वाढत चालले आहेत। डिप्रेशन झालं, एन्झायटी झालं, ओव्हर थिंकिंग झालं, याला मी असं नाही म्हणणार की म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजे खूप मोठी काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावरच, काहीतरी मेंटल इश्यू झाल्यावरच तुम्हाला असं वाटायला पाहिजे की तुम्ही मेंटल हेल्थ इशूला सफर करताय। तर माझ्या मते जर तुम्ही रोज खूप आनंदी फील करताय, एखादी गोष्ट करण्यात तुम्ही खूप एन्जॉय करताय, एखादी काम तुम्हाला खूप आवडतंय आणि मध्येच अचानक काही दिवसापासून तुम्हाला ते काम करायला आवडत नाही आहे, तुम्ही स्वतःसोबत कम्फर्टेबल फील करत नाही, तुम्ही स्वतःसोबत हॅपी फील करत नाही किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात हॅपी फील करत नाही, यावेळेला म्हणजे असं की बाहेरच्या वातावरणात काही चेंज झालेला नाही आहे पण तुम्हाला स्वतःमध्ये थोडासा काहीतरी चेंज वाटतो आहे, स्वतःमध्ये एक निगेटिव्ह चेंज वाटतो आहे, तुम्ही स्वतःसोबत निगेटिव्ह फील करताय, तुमची ओव्हर थिंकिंग वाढत चालली आहे, तुमची जी सेल्फ कन्वर्जेशन होती म्हणजे स्वतःसोबत जे तुमचं संभाषण होतं ते थोडं नकारात्मकतेकडे चाललं आहे, किंवा एखाद्या गोष्टीविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला सतत चिडचिड होती आहे किंवा नॉर्मली पण तुमच्या आयुष्यात सतत चिडचिड वगैरे वाढली आहे। तर असे इशू जर तुम्ही अशा गोष्टींना जर तुम्ही फेस करत असाल तर मी असं म्हणेल की ह्या गोष्टीला तुम्ही सफर करताय, म्हणजे तुम्ही थोडंसं मानसिक आरोग्य, डिप्रेशन, एन्झायटी, नॉट फीलिंग हॅपी ह्या गोष्टीच्या स्टार्टला तुम्ही आहात। सो तुम्हाला ह्या गोष्टी व्हायला लागल्या तर सगळ्यात पहिले एक्सेप्टन्स महत्त्वाचं आहे की ठीक आहे, ही माझ्यासोबत ही गोष्ट होती आहे, आता मी याला कसं फेस करायचं या गोष्टीचं एक्सेप्टन्स हे इम्पॉर्टंट आहे इथे, ठीक आहे। पहिली गोष्ट त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करावं लागेल, ती गोष्ट ॲक्सेप्ट केली तुम्ही, एक तर स्वतःसोबत बसा आणि थोडं विचार करा, यार नाही मला स्टार्टिंगला असं नव्हतं, माझा नेचर असं नव्हता, मला असं का वाटतं आहे, मला माझा नेचर चेंज झाल्यासारखं वाटतं आहे, मी स्वतःसोबत तेवढं हॅपी आनंदी फील करत नाही आहे, मी का करत नाही आहे आनंदी फील, त्याचं एक कारण शोधा, ठीक आहे। पहिल्याच्या तर काही कारण मिळणार नाही, हा पण पहिल्याच्या तुम्हाला तुम्ही हॅपी आहात, तुमच्या लाईफशी सॅटिस्फाईड आहात नाही आहात हे कळून जाईल। आता लाईफशी सॅटिस्फाय असण्याचं असं मी म्हणेल की बघा, आता सगळ्यांना लाईफमध्ये खूप मोठं करायचं असतं, म्हणजे आपण जे आहोत आपल्याला त्यापेक्षा खूप जास्त पुढे जायचं आहे, खूप पैसा कमवायचा आहे, आपल्या करिअरमध्ये लाईफमध्ये खूप पुढे अचीव करायचं, ही सगळ्यांचीच इच्छा आहे, माझी आहे, तुमची आहे। तर प्रत्येक वेळात आपण अनसॅटिस्फाईड असतोच, आपल्याला वाटतं की कुछ और चाहिए, थोडं ज्यादा चाहिए, तर ह्या गोष्टी आहेच आहे आपल्या सगळ्यांसोबत। पण इथे असं की यावेळेला आपण आनंदी आहोत का, आपण जे आहोत त्याला, हां ठीक आहे आपले काही स्वप्न आहेत ते आपल्याला पुढे जाऊन पूर्ण करायचे आहेत, पण आज आपण आनंदी आहोत ना, आज आपल्याला सुसायडल थॉट्स तर येत नाही आहेत ना, आपल्याला या सगळ्या गोष्टीतून पळून जावं तर वाटत नाही आहे ना, आपल्याला नकारात्मक आपण सेल्फ टॉक तर नाही करत आहोत ना खूप जास्त वेळपर्यंत, ह्या गोष्टी बघायच्या। ओके, तर हा झाला आपला पहिला टॉपिक, तुम्ही एवढं बघा। आता यानंतर आपले वेगवेगळे मी असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल, मी असे व्हिडिओ का बनवत आहे, मेंटल हेल्थ या इशूवर का बोलत आहे, आता येणाऱ्या नेक्स्ट काही दिवसात आपण ह्याच विषयावर खूप डीपली बोलणार आहोत की ह्या विषय हे का होत आहे, याची वेगवेगळी कारणं आणि याला डील करण्याचे म्हणजे याला डील कसं करावं, आता मी हे सगळं का करतो आहे, का व्हिडिओ बनवला आहे, तर याविषयी तुम्ही माझ्या काही महिन्या म्हणजे एखाद्या महिन्याआधी मी जी स्टोरी टाकली होती त्यावरून तुम्हाला कदाचित तुम्हाला जर ती लक्षात असेल, तुम्हाला आठवलं असेल की माझ्या एका जवळच्या मित्रांनी सुसाईड करून घेतली होती, त्याच्या याच इशूमुळे त्याला हे इशू कोणाला बोलू वाटले नाही, काही सांगू वाटले नाही। तर मला असं वाटतं की माझा एक मित्र गेला आहे तर अजून असं हे कोणाला व्हायला नको, आणि मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये असताना थोडं डिप्रेशन, एन्झायटी या सगळ्या गोष्टीला खूप जवळून फेस केलेला आहे, आणि माझे खूप क्लोज लोकही काही आहेत की ज्यांनी पण फेस केले ते पण सक्सेसफुली यातून बाहेर आलेत, मी पण यातून सक्सेसफुली खूप चांगल्या रीतीने बाहेर आलो, आय थिंक एक 6 महिने वर्षभर मी या फेजमध्ये होतो, आणि या सगळ्यातून मी बाहेर आलो, तर मग मी माझे काही तुम्हाला टिप्स देईल की मी कसा बाहेर आलो, आणि काही मी माझ्या जे लोक यातून बाहेर आले त्यांच्याशी बोललो आहे, आयुर्वेदाच्या बुक्समध्ये याचे खूप सारे रेफरन्स मिळत आहेत, अजूनही खूप सारे रिसर्च झालेले आहेत, आणि प्रॅक्टिकलच्या डेली टिप्स की यातून कसं बाहेर यायचं, कसं फेस करायचं, आणि या गोष्टी थोडं इझी बनूयात की मेंटल हेल्थ, डिप्रेशन याला की लोकांना बोलतानाही हा स्टिग्मा नाही वाटला पाहिजे, तर हा माझा नॉर्मल हेतू आहे। आणि सेकंड लास्ट थिंग म्हणजे की मी स्वतः बघितलेलं आहे की तुम्ही जेव्हा मेंटल हेल्थला, डिप्रेशनला फेस करून बाहेर येताना, मी स्वतःचं उदाहरण सांगतो आहे, तर त्यानंतर लाईफ खूप इझी जाते, लाईफमध्ये त्यानंतर मोठे मोठे कॉम्प्लिकेशन, मोठ्या मोठ्या गोष्टी जरी आल्यात ना तरी ते इझी वाटतात,
कारण की आपल्याला वाटतं की यार आपण डिप्रेशन को फेस कर लिया, ये बाकी की चीजें क्या है इसके सामने, वो तो कुछ भी नहीं है ना। म्हणजे ती सगळ्यात मोठी भीती असते एन्झायटी, एन्झायटीच्या फेजमध्ये जेव्हा असतो ना आपण, ती भीती खूप मोठी असते। तर त्याच्या कंपेअरमध्ये लाईफमधल्या या छोट्या मोठ्या गोष्टी काही एवढ्या मॅटर करत नाही। ठीक आहे, तर माझा एवढाच उद्देश आहे। ठीक आहे, भेटूयात आपण, मला जे जे नॉलेज मिळेल ते मी तुम्हाला शेअर करत जाईन, माझ्या टिप्स वगैरे जर त्या तुम्हाला हेल्पफुल वाटल्या तर प्लीज मला खाली कमेंट वगैरेमध्ये कळवा। आणि मलाही तुमच्या, तुम्ही जर डिप्रेशनमधून बाहेर आला आहात किंवा तुम्हाला माहिती असेल की यातून बेटर टिप्स कशा आहेत, कसं डिप्रेशनमधून वगैरे बाहेर यायचं आहे, तर प्लीज मला त्या टिप शेअर करा, मी ती सगळ्या ऑडियन्सला शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या टिप्स मला तुम्हाला सगळ्यांनाच फायद्याच्या राहतील। थँक्यू सो मच।